नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे त्यातील सराव संच 2.5. तर पहा, आपण 2.5 मधले प्रश्न क्रमांक 3 पर्यंतचे प्रश्न या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5. तर त्यासाठी महत्त्वाच्या लागणाऱ्या गोष्टी त्या आधी आपण पाहूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे दिलेली असतील आणि ते वर्ग समीकरण शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला माहीत असलेलं सूत्र एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हे सूत्र आपल्याला माहिती हवं. कुठलेही दोन मुळे दिलेली असतील तर कुठलेही समीकरण तुम्हाला कुठलेही वर्ग समीकरण या सूत्राने काढता येणार. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे पहा, ह्या जर दोन मुळे दिलेली असतील वर्ग समीकरणाची तर त्यांची बेरीज बरोबर काय असतं हे आणि त्यांचा गुणाकार बरोबर ही तीन सूत्र आज आपल्याला हे सोडवताना वापरायचे आहे. तर ती तुम्ही वहीत अगदी व्यवस्थित पेनने समासात लिहून ठेवा. तर पहा, सुरुवात करूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, ज्या वर्ग समीकरणाची मुळे पुढील प्रमाणे आहे अशी वर्ग समीकरणे तयार करा. तर पहा, प्रश्न पहिला मूळ दिलेला 0 व दुसरं दिलेलं 4. तर सगळ्यात सोपी पद्धत तर ती म्हणजे अशी की x वजा 4 बरोबर 0. आपल्याला माहिती आहे ना, आपण काय करतो जर a गुणिले b बरोबर 0 तर a बरोबर 0 किंवा b बरोबर 0 असं लिहून आपण सोडवत होतो. त्यानुसार फक्त आपण उलट गेलो. तर पाहिजे काय येणार x आणि दुसरं म्हणजे x वजा 4 बरोबर 0 म्हणजेच काय x गुणिले x चा वर्ग आणि वजा चिन्ह x गुणिले 4 म्हणजे 4x बरोबर 0. पहा, या ठिकाणी हे असं वर्ग समीकरण मिळणार किंवा मग आपली ही पद्धत. पहा, त्यानुसार काय करूया आता आपण सोडूया. आधी काय दिलेलं आहे, मूळ दिलेली आहेत आपल्याला x चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ह्या समीकरणाचा आपल्याला वापर करायचा आहे. x चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे 0 अधिक 4, x अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे 0 गुणिले 4 बरोबर 0. किमती टाकून, दिलेल्या किमती ठेवून झालंय. म्हणून पुढे काय आहे, x चा वर्ग वजा 0 अधिक 4 म्हणजे 4, x अधिक 0 गुणिले 4 म्हणजे 0 बरोबर 0. म्हणजेच x चा वर्ग वजा 4x बरोबर 0 मिळालं आपल्याला समीकरण. खाली लिहायचं 0 व 4 ही मुळे असलेले वर्ग समीकरण हे आहे. चला पाहत आपण पाहूया दुसरं इष्ट समीकरण बरोबर काय, x चा वर्ग वजा 4x. आता दुसरी काय दिलेलं आहे गणित 3 व वजा 10. आता किमती ठेवूया समीकरणात. पहा, या ठिकाणी आहे प्रश्न दुसरा 3 व वजा 10. दिलेल्या किमती या समीकरणात ठेवू. x चा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात, कंसाच्या बाहेर x अधिक अल्फा गुणिले बीटा कंस बरोबर 0. पहा, दिलेल्या किमती ठेवल्या या ठिकाणी काय होणार आहे 3 वजा 10. 3 अधिक वजा 10 म्हणजेच काय, अधिक वजा म्हणजेच वजा. x अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे 3 गुणिले वजा 10 बरोबर 0.
किमती ठेवून दिलेल्या किमती ठेवून पुढे काय येणार आहे म्हणून x चा वर्ग पा 3 वजा 10 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचे चिन्ह द्या 10 वजा 3 किती झाले 7 7 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह कुठले आहे वजा म्हणजे वजा 7 10 गुणिले 3 30 आणि एका संख्येचे चिन्ह काय आहे वजा गुणाकारामध्ये एक जरी संख्या वजा असेल गुणाकाराचे आपल्याला नियम माहिती पाहिजे वजा वजाचा गुणाकार अधिक येतो अधिक अधिकचा गुणाकार अधिक येतो पण दोन्हींपैकी एक जरी संख्या वजा असेल तर त्याचा गुणाकार काय येतो वजा येतो म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे वजा 30 आणि बाहेर अधिक चिन्ह म्हणजे वजा 30 बरोबर 0 पहा त्यानंतर पुढच्या स्टेपला काय येणार आहे x चा वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0 म्हणून इष्ट समीकरण बरोबर काय आले या ठिकाणी इष्ट वर्ग समीकरण बरोबर x चा वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0 हे या ठिकाणी या मुळांचं वर्ग समीकरण आलं आता पाहूया 3 1/2 कॉमा वजा 1/2 पहा या किमती समीकरणात टाकूया अल्फा अधिक बीटा एक्स अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 एक्सचा वर्ग 1/2 वजा 1/2 एक्स अधिक 1/2 गुणिले वजा 1/2 बरोबर 0 इथं ह्या किमती ठेवून म्हणजेच एक्सचा वर्ग 1/2 वजा 1/2 म्हणजे किती 0 आणि एक्स 1/2 गुणिले वजा 1/2 म्हणजे किती येणार आहे वजा 1/4 वजा 1/4 बरोबर 0 म्हणजेच एक्स चा वर्ग हे पद काय झालं 0 झालं 0 एक्स म्हणजे 0 म्हणजेच वजा 1/4 बरोबर 0 म्हणून इथं एवढं ठेवलं तरी चालेल किंवा मग दोन्ही बाजूला काय करा 4 ने गुणून घ्या 4x² + 1 = 0 हे एवढं ठेवलं तरी चालेल किंवा पुढची स्टेप केली तरी चालेल इष्ट समीकरण बरोबर हे लिहा किंवा हे लिहा उत्तर तेच आहे ना आता प्रश्न क्रमांक 4 2 √5 2 √5 2 √5 x² आपलं सूत्र काय आहे या ठिकाणी सूत्र लिहून घ्या आणि आता त्यात किमती टाका म्हणून x² या ठिकाणी पहा पहिली किंमत आहे अल्फाची ती लिहिली त्याला कंस दिला कारण ही संख्या कशा आहे दोन संख्या आहेत म्हणून या ठिकाणी कंस टाकला अधिक बीटा 2 √5 याला पण कंस टाकला पूर्ण याला मी चौकोनी कंसात टाकले अल्फा अधिक बीटा एक्स अधिक 2 √5 × 2 √5 बरोबर 0 पहा आता आपल्याला माहित असलेलं सूत्र काय आहे a² + b² = a + b एका कंसात दुसऱ्या कंसात a - b तर पहा ज्याप्रमाणे हे आहे त्याचप्रमाणे हे आहे का पहा आपल्याला काय दिलेले आहे a म्हणजे ह्या ठिकाणी आपला आहे 2 √5 a आहे आपला हा आणि b आहे हा पहिला कंस आहे आपला हा आणि दुसरा कंस आहे हा पहा अधिक आणि वजा हा कंस हा आहे आणि हा कंस हा आहे म्हणजेच काय तर a² म्हणजे 2² वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग ह्या सूत्रानुसार पहा या ठिकाणी
पण असं लिहूया ए अधिक बी ए वजा बी। हे जे आपल्याला इथं दिलंय तेच इथं लिहिलेले पहा। ह्या सूत्रानुसार हे काय आलं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग पहा। आता ते आपण इथं वापरूया एक्स चा वर्ग वजा आता पहा यांची बेरीज करूया दोन वजा वर्ग मुळात पाच अधिक दोन अधिक वर्ग मुळात पाच एक्स आणि याची किंमत काय मिळाली आपल्याला दोनचा वर्ग वजा वर्ग मुळात पाच त्याचा वर्ग बरोबर शून्य। त्यानंतर आता पहा या ठिकाणी इथं या ठिकाणी हा वजा वर्ग मुळात पाच आहे इथं अधिक वर्ग मुळात पाच आहे म्हणजे हे काय होणार कॅन्सल होणार। आता पुढच्या स्टेपला पहा काय होणार आहे कंसात दोन अधिक दोन चार एक्स अधिक ह्या कंसात दोनचा वर्ग आहे चार वर्ग मुळात पाचचा वर्ग म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होणार फक्त काय राहणार पाच वजा चिन्ह आहे तसंच दिलं बरोबर शून्य। त्यानंतर एक्सचा वर्ग आता याचा ब्रॅकेट काढून टाका एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक या ठिकाणी मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठी संख्या काय आहे पाच आहे पाच मधून चार वजा करा किती आले एक पण मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे वजा आहे म्हणून वजा एक बरोबर शून्य। हे आहे या ठिकाणी इष्ट समीकरण म्हणजेच हे आपल्याला ह्या दोन मुळांचं वर्ग समीकरण मिळालेलं आहे। तर पहा आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक पाच। प्रश्न क्रमांक पाच पहा ह्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे वर्ग समीकरण दिलेलं आहे तर के ची किंमत काढा असं विचारलेलं आहे। आता पहा एक्सचा वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज म्हणजे ही ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणजे गुणाकाराच्या डबल आहे तर के ची किंमत काढा। सर्वात आधी काय करायचं जे दिलंय वर्ग समीकरण ते लिहून घ्या। वर्ग समीकरण काय दिलंय एक्सचा वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य। दिलेल्या समीकरणाची तुलना दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना पहा का करते मी तुलना कारण की आपल्याला हे दिलेलं आहे त्यांनी तर पहा आपल्याला काय माहिती आहे सूत्रानुसार बी छेद ए बरोबर वजा बी छेद ए बरोबर अल्फा अधिक बीटा पहा त्या ह्या सूत्रांचा आपल्याला इथं वापर करायचा आहे मग आपल्याला त्यासाठी ए बी सीच्या किमती माहिती हव्यात मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सामान्य रूपासोबत दिलेल्या समीकरणाची तुलना करावी लागेल दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत करू काय मिळाले आता आपल्याला पहा म्हणून ए बरोबर एक बी बरोबर वजा चार के आता के हा कॉन्स्टंट इथे आपल्याला के ची किंमत काढायची आहे आणि ही काय असणार आहे आपला या ठिकाणी हा आहे आपला सी के अधिक तीन मिळालं। आता त्यानंतर काय दिले आपल्याला पहा आता आधी आपण ह्या किमती काढूया तर पहा सगळ्यात आधी अल्फा अधिक बीटा बरोबर समजा अल्फा कॉमा बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत त्यानुसार काय होईल मग अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए म्हणजेच काय वजा बी छेद ए म्हणजे वजा चिन्ह बी ची किंमत किती आहे आपली वजा चार के छेद ए ची किंमत आहे एक वजा वजा अधिक चार के आणि छेद एक म्हणजेच एकने भागल्यावर तीच संख्या परत येते म्हणजे चार के पाहिला समीकरण क्रमांक एक द्या। त्यानंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए म्हणजेच काय या ठिकाणी सी किती आहे के अधिक तीन छेद ए ची किंमत आहे एक म्हणजेच के अधिक तीन याला समीकरण क्रमांक दोन म्हणा
आता आपल्याला काय दिलंय पहा, दिलेल्या याच्यानुसार काय आहे, दिलंय काय, वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजेच काय, मुळांची बेरीज ही त्याच्या ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. गुणाकार काय आहे, अल्फा गुणिले बीटा. हे आपल्याला काय दिलेले आहे पहा, काय दिलेले आहे आपल्याला, अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फा गुणिले बीटा गुणिले दोन. काय आहे, दुप्पट आहे म्हणून दोन ने गुणलेला आहे. पहा हे समजलं. आता याचं पुढे काय करायचं, आपल्याला समीकरण एक आणि दोनचा वापर करायचा. समीकरण एक वरून ही किंमत किती आली आपली, चार के. त्यानंतर समीकरण दोन वरून ही किंमत किती आहे आपली, के अधिक तीन. समीकरण एक व दोन वरून त्यानंतर चार के बरोबर इकडे ह्या दोन ने आतमध्ये गुणून घ्या, दोन के अधिक सहा. आपल्याला के ची किंमत काढायची, मग के ची पद एका बाजूला आणा, चार के वजा दोन के बरोबर सहा. हा दोन के जो ह्या बाजूला होता उजव्या बाजूला, तो डाव्या बाजूला आणला म्हणजे तो काय झाला, वजा झाला. तर पहा या ठिकाणी किती झाले, चार के वजा दोन के म्हणजेच किती, दोन के. चार वजा दोन म्हणजे दोन आणि के सामायिके म्हणून के. त्यानंतर इकडे काय राहिले, फक्त सहा, म्हणजेच के बरोबर सहा, के बरोबर तीन. म्हणून के बरोबर किती मिळाले आपल्याला, तीन. के ची किंमत किती आहे, के ची किंमत तीन आहे. पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार आणि पाच पूर्ण झालेले आहेत. आता प्रश्न क्रमांक सहा, सात आणि आठ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.